काही मुद्दलाचे काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 1250 रुपये होते, तर त्याच मुद्दलाचे त्याच दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती? सर लक्ष द्या, मुद्दल ओके दर बराबर मुदत आणि सरळ व्याज, हे काय लिहिलं सर? एक गोष्ट लक्षात घ्या लेकरांनो, जेव्हा मुद्दल आणि दर स्थिर असते तेव्हा मुदत आणि सरळ व्याज यामध्ये समचलन असते. लक्षात आलं? जेव्हा मुद्दल आणि दर स्थिर असतो तेव्हा मुदत आणि सरळ व्याज यामध्ये समचलन असते. आणि समचलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठीचं सूत्र नेहमी लक्षात ठेवा, x1 / y1 बराबर x2 / y2. इथं मित्रांनो मुद्दल आणि दर सारखाच आहे, काही मुद्दलाचे काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 1250 आणि त्याच मुद्दलाचे त्याच दराने म्हणजे मुद्दल आणि दर स्थिर. सूत्राचा वापर करा, बघा 2 वर्षाचे सरळ व्याज 1250 ओके, म्हणजे हा झाला x1, हा झाला y1. 2 वर्षाचे सरळ व्याज 1250 सर, तर 5 वर्षाचे सरळ व्याज किती? हा झाला x2. दुसऱ्या राशीतील y2 काढायचा असा याचा अर्थ ओके. त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार या पदाचा या पदासोबत, या पदाचा या पदासोबत ओके. 2 × y2 बराबर 1250 × 5. आता y2 ला करा एक टर्म, 1250 × 5 भागीला हे 2 ओके, भाग द्या 2 × 12 आणि 2 × 25 = 50 भाग केला 625 ने, y2 बराबर 625 × 5 हा आता गुणाकार करा. 5 × 5 = 25 × 2 = 5 × 10 = 12 = 5 × 10 = 31 = 31. 3125 रुपये हे 5 वर्षाचं सरळ व्याज असेल, हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं